म्हणत असाल, आता तुम्ही मला सांगता त्यांना कल्पना होती नक्की? हो सर, म्हणजे तुम्ही हो पण म्हणताय. आता पत्रकारच म्हणताय की पोलिसांना कल्पना होती आणि तरीही पोलिसांनी त्यांच्या भोवती गराडा घातला नसेल किंवा त्यांच्या अवतीभोवती पोलीस ठेवले नसतील, जास्तीचा पोलीस बंदोबस्त मागवला नसेल, तर चुकी कोणाची आहे? आंदोलकांना जे करायचं आंदोलक करणार, ज्यांना उद्धव ठाकरेंना मारायचं आहे ते मारायचा प्रयत्न करणार. पण जेव्हा तुम्हाला माहिती आहे की उद्धव ठाकरेंना मारायचा प्रयत्न होणार आहे, तर उद्धव ठाकरेंच्या भोवती लोखंडी कडं उभं करणं हे पोलिसांचं काम आहे. पोलीस चुकलेले आहेत. भारताच्या एका मोठ्या विरोधी पक्ष नेत्यावरती हल्ला होणे हे महाराष्ट्राला आणि देशाला शोभणारं नाही आहे. काय आपला पाकिस्तान होतोय? ह्याच्या पुढे तर आपली स्वतःची 50 पोरं गाडी पुढे गाडी भोवती ठेवूनच फिरावं लागेल. खिशात शस्त्रास्त्र द्या त्या पोरांच्या, तर काय राहिलंय? जर मला माझा जीव वाचवायचा असेल तर माझ्याबरोबर 10 पोरं ठेवीन, त्या 10 पोरांकडे रिव्हॉल्वर असेल. याला काय म्हणायचं? महाराष्ट्र अराजकतेकडे चाललाय, अक्षरशः अराजकता ही. कोणी येतं गाड्या फोडतं, कोणी येतं काठ्या मारतं. हा हल्ला उद्धव ठाकरेंवर आहेच, पण हा हल्ला विरोधी पक्ष असे घाबरतील आणि मागे जातील याचाही प्रयत्न आहे. पण ह्यांना माहीत नाही ते सन्माननीय बाळा ठाकरेंचे चिरंजीव, त्यांच्याबद्दल एक मराठी माणसाच्या मनामध्ये आपुलकीची भावना आहे. मतदान होतं नाही होतं ही गोष्ट वेगळी, पण प्रत्येक मराठी माणसाला वाईट वाटेल की उद्धव ठाकरेंना मारण्याचा प्रयत्न झाला ही मराठी मनाला इजा पोचवणारी गोष्ट आहे. इजा पोचवणारी गोष्ट आहे. मराठी माणसाने ठाकरे कुटुंबियांवर प्रेम केलं. आज ते जेव्हा मराठी माणसाला कळतंय ना की त्यांना मारण्याचा प्रयत्न झाला, त्यांचं जे ऑपरेशन झालं, जेव्हा ते वर्षावरून बाहेर पडले, तेव्हा त्यांचं सरकार कोसळलं, टीव्हीवर बघताना बायका ठसा ठसा लागल्या. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.